अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। एरंडोल तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून प्रामाणिकपणे कष्ट करून पोट भरणाऱ्या रोजंदारी मजुरांना खात्या अंतर्गत काम न देता रोजगार हमीच्या कामावर घेऊन अन्याय केला जात असल्याची तक्रार नाना पाटील आणि रामचंद्र कोळी या रोजंदारी मजुरांनी पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। एरंडोल सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी नेमाडे आणि DFO SD बधाई हे नवीन रोजंदारी कामगारांना खात्या अंतर्गत कामावर घेऊन आमच्यावर अन्याय करत असल्याचे सुद्धा या अन्यायग्रस्त रोजंदारी मजुरांनी या निवेदनात म्हटले आहे। याबरोबरच त्यांना 3-3 महिने मजुरी सुद्धा अदा केली जात नसल्याने या रोजंदारी मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सुद्धा या निवेदनात विशेद करण्यात आले आहे। एरंडोल तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग या ठिकाणी कार्यरत असणारे काही कर्मचारी आज थेट जामनेर या ठिकाणी JBN महाराष्ट्र न्यूज ऑफिसकडे त्यांच्या समस्या घेऊन आलेले आहेत, तर आपण त्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्या समस्या जाणून घेऊया। नाना सुरसिंग पाटील, मी सामाजिक वनीकरण क्षेत्रात 1988 तर आजपर्यंत अखंड सेवा केलेली आहे संरक्षण मजूर म्हणून। परंतु आता जे आमचे जे अधिकारी आले नवीन, नेमाडे साहेब तालुका अधिकारी सामाजिक वनीकरण व उपसंचालक साहेब सामाजिक वनीकरण विभाग जळगाव श्री HD वडाई साहेब हे आम्हाला येतो पुरस्कार त्रास देऊन आम्हाला जे प्लॅनचे काम आहे रोजंदारीचं जास्त वेतनाचं तिथून आम्हाला बदल्या चेंज करता येतं, परत आम्हाला रोजगार हमीच्या कामावर टाकतात। तिथं आम्हाला रोजंदारी कमी मिळते तो पण पैसा आम्हाला वेळेवर मिळत नाही। परत आमचं राहिलेला मागील पगारसुद्धा आम्हाला आजपर्यंत अजून आम्हाला मिळालेला नाही आहे। तसंच आमचं एक प्रलंबित मॅटर एक हायकोर्टात ते मॅटर आमचं चालू आहे। तसंच आमचं एक निकाल झालेला आहे कामगार न्यायालयाचा की शिवाज्येष्ठत्याप्रमाणे सिनेटेप्रमाणे यांना काम मिळावे, तेही डावलून कोर्टाचाही अवमान करून हे अधिकारी बुद्धिपुरस्कार आम्हाला त्रास देत आहेत। तरी आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी हे संबंधित अधिकारी आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत। तरी आम्हाला इच्छामरणाची परवानगी मिळावी ही आमची मागणी आहे। तरी आम्ही JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल जामनेर इथे आम्ही आमच्या समस्या मांडण्यासाठी आज आलो आहेत। तरी आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती। मी शांताराम त्र्यंबकापार राहणारे एरंडोल। मी 1988 सामाजिक वनीकरण या खात्यामध्ये कामाला आहे। तर मला आता असे सांगतात आहे की बा तुझं वय झालेलं आहे तर तुला हे प्लॅनचं काम देता येत नाही। मग सबसाहेबाला विनंती केली आम्ही की बा मला काही ना काही काम द्या, तर मला रोजगार आम्ही ज्या कामावर दिला आहे। आता मी रोजगार आम्ही ज्या कामावर आहे तरी मी त्रास देता खालचे ऑफिसर मला सांगता की तुझं वय झालेलं आहे, तुला घरी आकलून देऊ, अमुक करू, ढमुक करू असे त्रास देत आहे। आणि दुसऱ्याचे कागदपत्र आण, ते जोड, तुझं नाव चालणार नाही, दुसऱ्याचे कागदपत्र जोड, ते नाव टाक, त्याच्यात माझी प्रवृत्ती खराब करायचा त्यांचा विचार आहे। समस्या या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत। ते गेले 25-30 वर्षापासून सामाजिक वनीकरण विभाग या ठिकाणी कार्यरत असताना त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार जे प्लॅनचे कामं देण्यात यायला हवेत तर ते न देता रोजगार हमी या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येते। त्या ठिकाणी त्यांना पेमेंट हे पुरेशा प्रमाणात भेटत नाही आणि जे मिळतं ते देखील त्यांना महिने महिने पेमेंटही त्यांचं लवकरात लवकर केलं जात अशी समस्या या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांचा कोर्टामध्ये निकालही त्यांच्या बाजूने लागलेला असून देखील संबंधित अधिकारी त्यांना त्याकडे दुर्लक्षित करून त्यांना जो रोजगार त्यांना देण्यात यायला हवा तो न देता रोजगार हमी या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येते। कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।